डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंटला त्याला मदत आणि टीम्स एफर्ट ही अशी संस्था आहे गेली अनेक वर्ष म्हणून आम्ही 13 वर्ष हे काम करतो. अनेक शाळा कॉलेजेसमधून महिला मंडळातून अनेक संस्थांवर हा प्रयत्न असतो की आपलं जे आत्तापर्यंतचं जे जमवलेलं ज्ञान आहे जी संधी आहे जी डेव्हलपमेंट आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची. एव्हरीबडी एफर्ट्स टुगेदर सक्सेस टेक केअर ऑफ इट्स. सगळे जेव्हा एकत्रितरित्या येतात एका मुलाची शाळा होते का नाही. सगळी मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती शाळा खऱ्या अर्थाने प्रगल्भ होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण ज्ञान आनंद जास्ती घेऊ शकता. इनोव्हेटिव्ह वे ऑफ हेल्पिंग पीपल इन सिक्युरिटी इन द फ्युचर. अतिशय वेगळ्या रीतीने आपण लोकांपर्यंत पोहोचतो लोकांना मार्गदर्शन करतो आणि सिक्युअरिंग हिज फ्युचर. कारण सर्वात महत्वाचं आहे ते उद्यासाठी आपल्याला डेव्हलप करणं स्वतःला तयार करणं उद्यासाठी. आजसाठी आपण कधी तयार झालो काल पण उद्यासाठी तयार होणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज अ व्हेरी टुगेदरनेस एक कलेक्टिव्ह एफर्ट्स टू इम्प्रूव्ह आवर फ्युचर. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं मी विनंती करेन. मोबाईल असतील तर प्लीज ते सायलेंट मोडवर बघा. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं. इथे कोणी आहे का जो यशस्वी होण्यासाठी आलाय आणि नाही होण्यासाठी आलाय. यशस्वी होण्यासाठी किती जण आले. ज्या अर्थी तुमचं अर्निंग घेऊन सुद्धा तुम्ही लर्निंग करताय डेफिनेटली तुम्ही यशस्वी व्हायलाच आले. आणि प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं. जे काही आपण करत असतो त्याचा प्रयत्न हेच असतो की मी सर्वोत्कृष्ट व्हावं आणि मी यशस्वी व्हावं. पण ही यशस्वीची जी संकल्पना आहे तुम्ही कुठे आहात. आम्ही कुठेतरी आहोत आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कुठली तरी शिडी चढण्याचा प्रयत्न करतो. आम्ही काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण ती शिडी जिथे लावलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही चढण्याचा प्रयत्न करत आहात ते लोकेशन परफेक्ट आहे का. तिथे तुम्ही त्या लोकेशनला फिट आहात का. ते लोकेशन जी तुम्ही शिडी लावलेली आहे ती तुम्हाला फ्युचरमध्ये उपयोगी पडणार आहे का. ती तुम्हाला मदत करणार आहे का. तुम्ही त्याच्यात काहीतरी वेगळे पण करून दाखवणार आहात का. त्याच्यामध्ये तुमचं स्वप्न साकार होणार आहे का. तुमचं फ्युचर डेव्हलप होणार आहे का. तुम्हाला जे व्हायचंय घडवायचंय ते तुम्ही करू शकताय का. जर काही शिडी तुम्ही राईट लोकेशनवर आहे तर ठीक आहे. पण नाही तर यू नीड टू टेक अ डिसिजन ॲट दॅट व्हेरी मोमेंट. वेळ गेलेली नसते. कुठल्याही क्षणाला तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. यू कॅन जस्ट शिफ्ट दॅट लोकेशन. आपल्याला चढतच राहायचं पण काय करायचं आपलं लोकेशन फक्त आपण चेंज करायचं आणि आपण स्वतःला जिंकण्यासाठी तयार करायचं. तुम्ही किती पैसे निर्माण केले त्यापेक्षा ते कसे निर्माण केले ते कुठून आले हे म्हणायचं. एखाद्याचा गळा कापून सुद्धा पैसा मिळतो पण सन्मानाने कमवणं ह्याच्यासाठी आपल्याला विज्ञान ज्ञान आणि पर्यायाने सन्मानाने पैसा कमवायचा असतो. तुम्ही कसे निर्माण केले हे महत्वाचं आहे. त्यापेक्षा ते कसे निर्माण केले आणि कुठून हे जास्ती महत्वाचं आहे. आणि ते सातत्याने तुमच्यासाठी घडत राहणार आहे का तेही तेवढंच महत्वाचं आहे. ESBI हे 4 quadrants आहेत हे तुम्हाला माहिती आहे. कोणी ऐकलं या क्वाड्रंट्स बद्दल. माहिती आहे क्वाड्रंट्स म्हणजे काय. रॉबर्ट कियोस्की नाव ऐकलेलं आहे. ही इज अ ग्रेट इकॉनॉमिस्ट इंटरनॅशनल इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्रज्ञ आहे. ही सेइंग ह्या 4 quadrant मध्ये आपण पैसा कमवत असतो. ह्या 4 quadrant म्हणून म्हणजे ही चक्कर आहेत हे भाकरीचे 4 तुकडे आहेत ह्याच्यामध्ये आपण फिरत असतो. ई क्वाड्रंट म्हणजे काय. एनी गेस फ्रॉम युअर साइड. ई म्हणजे काय असू शकतो. एक आपल्या मनामध्ये खूप सिक्युअर असा एक एम्प्लॉयमेंट नोकरी केली कधी सिक्युअर हे कुठेतरी आपली मेंटॅलिटी झाली. पण खरंच तुम्ही नोकरीमध्ये सिक्युअर आहात का. 80% लोक त्या कर्मचारी वर्गामध्ये जात असतात की मला इथे सिक्युरिटी मिळते. एस म्हणजे छोटे उद्योजक स्वयंरोजगार किंवा तज्ञ जे प्रोफेशनल आहेत की जे स्वतंत्र आहेत. मी ज्या वेळेला ठरवेन त्यावेळेला माझा दवाखाना उघडेल. मी ज्या वेळेला ठरवेन तेव्हा माझी प्रेस उघडली जाईल. मी ज्या वेळेला ठरवेन तेव्हा माझी लॅब पॅथॉलॉजी उघडली जाईल. दे आर
स्मॉल उद्योजक आहे. ही मंडळी स्वातंत्र्याने काम करत असतात, पण ई क्वाड्रंट मधली लोक बॉसच्या दबावाखाली काम करत असतात. म्हणजे त्यांच्या फक्त गरजा पुरवण्यापुरतं ई क्वाड्रंट म्हणजे एम्प्लॉई अंडरस्टँड या एम्प्लॉई क्वाड्रंट मध्ये आहे. एस म्हणजे त्यांना स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही खऱ्या अर्थाने बघाल ना तर कोण कोणाचं मालक आहे हे बघायला पाहिजे. तुम्ही त्या व्यवसायाचे मालक आहात का तो व्यवसाय तुमचा मालक आहे हा प्रश्न उद्भवतो. कारण जिथपर्यंत तुम्ही शटर उघडत नाही तिथपर्यंत पैसा येत नाही. स्मॉल उद्योजक जेव्हा मी डेअरीचं शटर 5 वाजता उघडणार किंवा चहाचं शटर 5 वाजता उघडणार, हॉटेलचं शटर सकाळी 3 वाजता उघडणार, तेव्हा जे समजतात ती मी स्वतंत्र उद्योजक आहे. त्यावेळेला फक्त गल्ला बिझनेस असतो. जिथपर्यंत मी काम करणार तिथपर्यंत माझं नोकरी चालणार, जिथपर्यंत मी काम करणार तिथपर्यंत माझा तो छोटा व्यवसाय चालणार. जरी स्वतंत्र म्हटलं जातं तरी त्याच्यामध्ये रिस्क आहे. बी मध्ये म्हणजे मोठा उद्योजक, इज अ बिझनेस ओनर. इथे मात्र व्यवसाय ह्याच्यासाठी काम करतो, हा व्यवसायासाठी काम करतो, एक सिस्टम जनरेट करतो तो आणि ती सिस्टम त्याच्यासाठी काम करत असते. अंबानीचं नाव सगळ्यांनी ऐकलं, आज त्यांनी काहीच नाही केलं तरी देर इज अ सिस्टम विच इज जनरेटेड बाय हिम विल वर्क फॉर. हे कबूल आहे या यू अग्री विथ इट की एक अशी सिस्टम त्यांनी जनरेट करून ठेवली आहे. द सिस्टम इफ ही डझंट वर्क, इफ हिज फॅमिली डझंट वर्क, बट द सिस्टम विल वर्क फॉर. जगात किती उतरपातर हो, बट दे हॅव अ कंट्रोल ऑन दॅट बिझनेस. त्यांच्या व्यवसायावर त्यांची एवढी पकड असते की तिथे त्यांना रिसेशन फेस करावं लागत नाही, बिकॉज दे आर द डिसिजन मेकर. दे आर द डिसिजन मेकर इज इट इट. दे आर ह्यूज जायंट, त्यामुळे ते स्वतःच डिसिजन करतात. इथे काय घालावं लागतं, ह्यूज कॅपिटल, ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्यूज तुम्हाला मॅन पॉवर लागतो. हे बनवण्यासाठी खूप मेहनत आहे, रिस्क आहे, पण तरी पण यू गेट इट टू द सच अ लेजर स्टेट. म्हणजे तुम्ही एक सिस्टम जनरेट करू शकता. आय मोठा उद्योजकासाठी बिझनेस स्वतःसाठी काम करतो, तो बिझनेससाठी काम करतो, सिस्टम जनरेट करतो. पण आय म्हणजे गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर. हॅव यू हर्ड अबाउट इन्व्हेस्टर्स? या ही मंडळी गडगंज असतात विचारणार. कुठे पैसे खर्च करायचे, कुठे लावायचे हे ह्या इन्व्हेस्टर्सना माहिती असत. चार क्वाड्रंट मध्ये तुम्ही जर काय बघाल तर हा जो गुंतवणूकदार आहे ही बिकम्स द रिचेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड. ही इज द वन हु रूल्स द वर्ल्ड. ही इज द वन हु टेक्स द डिसिजन फॉर अदर्स. ही इज द वन हु टेक्स द डिसिजन फॉर देम. म्हणजे जगाची सगळी डिसिजन पॉवर कोणाकडे असते, ह्या आय क्वाड्रंटमध्ये असते, इन्व्हेस्टरसाठी असते. आणि का असते, ही इज रेडी टू टेक द रिस्क. त्याला काय घ्यायचं गरजेचं असतं, इन्व्हेस्टिंगची रिस्क घ्यायची असते. ई मध्ये सुरक्षितता आहे, एस मध्ये स्मॉल जे उद्योजक आहे तिथे स्वातंत्र्य आहे, तिथे संपत्ती उभारली जाते, एक सिस्टम उभारली जाते, द सिस्टम वर्क्स फॉर यू. पण इथे आर्थिक स्वातंत्र्य, यू हॅव अ पॉवर ऑफ मॉनिटरी पॉवर आहे, एक इकॉनॉमिक पॉवर तुमच्याकडे इन्व्हेस्टर म्हणून असते. दिस इज अ लेफ्ट साईड अँड दॅट इज अ राईट साईड ऑफ द वॉल. तुमची ही जी डावी बाजू आहे आणि उजवी बाजू, तुम्ही जर काय बघाल तर आपण इथे हा विचार करतोय खूप सुरक्षित आहे, हे रेग्युलर दे असं वाटत असतं. पण लॉंग टर्मवर उद्याचा विचार केला, उद्याच्या पिढीचा विचार केला आणि खरंच इतिहास घडवायचा असेल तर दीज आर द पीपल हू ऍक्च्युअली आर ऍक्च्युअल इन द मार्केट. जे बी म्हणजे बिग बिझनेसमन आणि इन्व्हेस्टर्स आहे, ती जी राईट हँड साईड आहे ती खरी इन्व्हेस्टर्स आहे. दे आर द डेव्हलपर्स, दे आर द क्रिएटर्स, दे आर द ऍक्च्युअली रुलिंग द वर्ल्ड. नाऊ 80% पीपल आर हिअर विच इज इन अ लेफ्ट साईड ऑफ युअर्स, पण त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, 20%. 80% जनता किंवा पॉप्युलेशन इज दिस साईड ऑफ द क्वाड्रंट, की जे एम्प्लॉईज आहेत, छोटे पार्लर्स चालवतात, छोटे हॉटेल्स चालवतात, द स्मॉल इंडस्ट्रीज आर दिस साईड. हे 80% जनता आहे, पण त्यांच्याकडे 20% मॉनिटरी पॉवर आहे, पैसा 20%. बट दी अदर साईड फक्त 20% जनता आहे. द पॉप्युलेशन देअर इज अ जस्ट 20%. तिथे फक्त 20% लोक आहेत,
पण जगातली 80% जी वेल्थ आहे जो पैसा आहे तो मात्र त्या 20% वाला द राईट हँड वाला. बरोबर लक्षात येते तुमच्या? क्लिअर आहे? मी सांगते ते तुम्हाला लक्षात येत आहे? सुरक्षितता संभ्रमित, जस्ट गो बॅक. 20% आणि 20% लोकांकडे 80% मालमत्ता, हा तुम्हाला रेशो कळला? यू कॅन ऍक्च्युअली व्हिज्युलाइज दॅट हाऊ दॅट हॅपन्स. सुरक्षितता संभ्रमित करणारे शिक्षण. आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये काय गेलं? वी जस्ट गो ऑन लर्निंग लर्निंग अँड लर्निंग, पण स्किल्स आपल्यापर्यंत नाही. त्यामुळे आता आपण मोर वी आर गेटिंग टू द स्किल्स, आणि हे स्किल्स काय करतात तर आपल्याला वेल्थ जनरेट करायला, संपत्ती जनरेट करायला स्किल्स हेल्प युअर. तुम्ही जे काही शिक्षण देता ती शिक्षण पद्धती तुम्हाला कुठे नेऊन ठेवते? एक तर एम्प्लॉयर एम्प्लॉई तरी बनवतं किंवा ते तुम्हाला स्मॉल इंडस्ट्रीकडे देतं. पण आपल्याला कशी एज्युकेशन सिस्टम पाहिजे? वी वॉन्ट अ सिस्टम विच क्रिएट्स द स्किलफुल पॉप्युलेशन. एक चांगलं असं पॉप्युलेशन, असे चांगलं तरुण आणि अशी जनता निर्माण करणं की ज्यांच्यामध्ये काही करायची उम्मीद आहे, स्वप्न साकार करायची, इतिहास घडवायची त्यांच्या ताकद आहे, असं स्किलफुल पॉप्युलेशन बनवणं आपल्याला गरजेचं आहे. सुरक्षितता मिळवण्यासाठी आपण काय करतो? अमाप शैक्षणिक खर्च करतो. 10वीची मुलंच विचारायला येतात की जेव्हा काउन्सिलिंगला असते, मॅडम 12वीनंतर एज्युकेशन लोन मिळेल काही? मग आई हळूच म्हणते त्याचे जॉब झाल्यानंतर मग ते ईएमआय भरले तर चालतील का? किती गोड प्रश्न असतो त्या पेरेंट्सकडून आलेला, की त्यांना एज्युकेशन लोन हवं पण असतं पण त्यांना माहिती असतं की घर खर्च चालून आणि इतर करून एज्युकेशनचा ईएमआय जर त्या माझ्याच लेखनाने 5 वर्षानंतर भरला, 3 वर्षानंतर भरला तर चालेल का? हा अप्रूच छुपा प्रश्न आई नाही का कोणी विचारतो. अमाप पैसा खर्च करतो शिक्षणावर, करा हरकत नाही. शिक्षण हे पायाभूत मूलभूत गरज आहे. बट वेन वी आर पुटिंग सो मच मनी अमाप शैक्षणिक खर्च करता, ही जर का तुम्ही जोखीम घेत असता तर वाय कॅन्ट यू टेक द ऑप्शन ओव्हर देअर? तिथेही रिस्क तेवढीच आहे. कारण तुम्ही जर 50 लाख घालून आज लोक एमएस करण्यासाठी अब्रॉड जातात, ऐकलंय तुम्ही हे? एमएस करण्यासाठी अब्रॉड 50 लाख जेव्हा एखादं पेरेंट आपल्या चाइल्डवर लावतोय, पाल्यावर लावतोय, ही एक्सपेक्ट दॅट मनी बॅक. 50 लाख परत त्या मुलाचेच आहेत. ते आई वडिलांनी जरी कर्ज केले तरी ते मुलाचेच आहेत. त्या मुलांनी ते 50 लाख परत कमवायचे, आणखीन वरती 50 लाख कमवायचे, म्हणजे त्याचं टार्गेट अर्निंगचं किती होतं? 1 करोड और 1.5 करोड. He has to slog so much for that money to get back the one he has invested, and on top of that to create his own wealth. But we are not ready to take the risk for the other quadrants. आणि तो जो other quadrant आहे, तो जो चतकोर आहे, तो खरा कमी जोखमीचा आहे. तुम्ही बघायला गेलं तर इथे तुम्ही एज्युकेशन लोनने आणि अनेक तुमच्या एनर्जी, टाइम, पॉवर, एव्हरीथिंग युअर पुटिंग, तुमचं ब्रेन, तुमचं अटमॉस्फिअर, युअर गिव्हिंग अप ऑन युअर हॉबीज, एव्हरीथिंग युअर पुटिंग ऑन, सगळं तुम्ही पणाला लावताय. ती जी रिस्क घेऊन तुम्ही काय करताय? सुरक्षितता मिळवण्यासाठी अमाप खर्च करताय. बट ऍक्च्युअली द रिस्क शुड बी टेकन फॉर द अदर प्रॉब्लेम्स. आर यू अग्री फॉर दॅट? या ऍक्च्युअली पेपरवर दिसतंय तसंच आहे, पण ते किती सिम्पलराइज आहे ते मी नंतर सांगते तुम्हाला. द रिस्क शुड बी टेकन फॉर द अदर टू क्वाड्रंट्स, द राईट हँड क्वाड्रंट्स विच आर राईट. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला एका जागेवरून दुसरीकडे आणलं पाहिजे. यू कॅन बी सिटिंग इन वन प्लेस अँड गेट, तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही एका ठिकाणी बसून. तुम्हाला नवीन नोकरीची गरज नाही की मी एका हॉप स्किल चा जॉब, मला 2000 इतकं जास्त इन्क्रीमेंट मिळाली, मला 3000 इतकं मिळाली, 5000 मिळाली, मी इकडून तिकडे बदललं. इट्स लाईक अ फ्रॉग जंप्स. तुम्ही बेडकासारखा उद्या म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळाला. ऍक्च्युली लोन तुम्हाला नवीन क्वाड्रंटची गरज आहे. तुम्ही जे करताय त्याच्यावर आणखीन ऍडिशनली काहीतरी करून तुम्हाला अपग्रेडेशनची गरज आहे. आय थिंक मॅडमने थोड्याच वेळा तुम्ही म्हटलं एक सर इथे होते आणि ते नेहमी सांगायचे, तुम्ही जे काही करत असाल त्याच्याबरोबर एक जोड घेऊन राहते. शेतकरी सगळ्यांना नाही, 4 महिन्याचं पीक घेतो शेतकरी, असं जो शेत असतं ना त्याच्यामध्ये 4 महिन्याचं पीक घेतं तांदळाचं. बरोबर 4 महिन्यात पीक काढून तो
ते बाजारात विकून टाकतो. पण तो जोडधंदा नेहमी करतो, बकऱ्या पाळणं, गाई पाळणं काहीतरी. आणि त्याच्याही पेक्षा व्हिज्युलाइज करा, ज्याला आपण अडाणी अशिक्षित म्हणतो, तो आंब्याची बाळ त्या काठावर पेरून घेतो. कारण त्याला माहितीये भाताचं पीक झाल्यानंतर आंबा कधीतरी पीक देणार. नारळ पेरून ठेवतो की जे वर्षभर तुम्हाला पीक देणार. कोकम पेरून ठेवतो की जे तुम्हाला कधीतरी पीक देणार आहे. सुपारी पेरून ठेवतो की जे तुम्हाला कधीतरी पीक देणार आहे. आणि आता लोक काजू पेरतात, कारण वर्षभर पीक देणार. जर का शेतकरी आपला जोडधंदा म्हणजे मुख्य त्याचा धंदा काय आहे, व्यवसाय काय आहे, शेती, त्याला जर का तो जोडधंदा देऊन त्याचं घर व्यवस्थितरित्या एक चांगला व्यावसायिक म्हणून चालवत असेल, तर इव्हन वी नीड टू ओपन अप, वी नीड टू चेंज टू द अदर क्वाड्रंट. तुम्हाला नवीन जोडीची गरज आहे. जे काही करताय त्याच्यामध्ये जंप न करता गिव्ह अ सपोर्ट टू इट, पॅरलल सपोर्ट, त्याच्याबरोबर संलग्नरित्या तुम्ही अपग्रेडेशनला जाल, त्यांचा सपोर्ट पाहिजे. सो यू नीड द प्लान बी and the plan B is a consumer franchisee. तुम्ही consumer franchisee ऐकलंय, consumer franchisee ऐकलंय नाही ऐकलंय? असू शकतेस की there so many brands आहेत. I think you guys must be knowing. इथे अंधेरीला पण त्याचं शॉप आहे, they have another branch here, they have another branch here, they have another branch here. आपण नेहमीच म्हणतो त्याचं ब्रांच इथे आहे, त्याचं इथे पण ब्रांच आहे, तिकडे आहे, त्याची मी फ्रँचायझी घेऊ का, एवढे लाख लावावे लागतात, मग त्याच्यावर अग्रीमेंट करावं लागतं आणि त्याची फ्रँचायझी आपण ओपन करू. येस सर, काय आज तुम्हाला अपग्रेडेशन हवं असेल, स्वतःला एक चांगल्या स्तरावर जायचं असेल, सो कन्झ्युमर फ्रँचायझीज अ प्लॅन बी अलॉंग विथ युअर प्लॅन. तुमच्या ज्या काही आत्ताच्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला जोड द्यायला की कन्झ्युमर फ्रँचायझी काम करते. ती कशी काम करते, सी द वर्ल्ड, हे जग आहे, देश, जनसंख्या आणि टर्न ओव्हर. टर्न ओव्हर म्हणजे त्यांच्या कन्झ्युमर फ्रँचायझीचं जे काय जडणघडण किंवा जो काही टर्न ओव्हर आहे तो. USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जिथे 32 करोडची जनसंख्या आहे. किती जनसंख्या आहे? 100 आपले वर्षे इकडे 32 करोड. 212,550 करोडचा त्यांचा टर्न ओव्हर. चीन 140 करोड, 177. जपान 12 करोड, 1,26,000 करोड. तुम्ही जिथे बघाल तिथे त्यांची लोकसंख्या त्याच्या कित्येक पटीने त्यांची कन्झ्युमर फ्रँचायझी. याचा अर्थ तुम्हाला कळतो, द मॅन्युफॅक्चरर टू द कन्झ्युमर देयर इज अ चेन. व्हेन अ मॅन्युफॅक्चरर इट गोज टू होलसेलर, रिटेलर, नंतर तुमचे ते सगळे हिरो हिरोईन येणार, आपला किस्सा भरणार ऍडव्हर्टायझिंगचा. पण त्यांच्या लाईफस्टाईलवर तुम्ही फार फिदा असता, यू वॉन्ट टू लुक लाईक दॅम, राईट? जो दिखताय वो बिकताय, तुम्हाला त्यांच्यासारखं बघायचं दिसायचं असतं. त्यामुळे 2 रुपयाचा जो साबण क्रिएट होतो त्यातले 8 रुपये हिरो हिरोईन घेतात, जे श्रीमंतच असतात, त्यांची लाईफस्टाईल दाखवतात, तुम्हाला सांगतात तो 12 रुपयाला घ्या किंवा 15 रुपयाला घ्या. वी ऍक्च्युअली पे फॉर दॅट. म्हणजे 2चा आहे ते 12 ते 15 रुपयाला आपल्या. आता मला सांगा, सातत्याने हे 2 ते 15 होत राहिलं तर जो गरीब आहे तो गरीबच राहणार आणि जो श्रीमंत आहे तो श्रीमंतच राहणार. ती जी दरी आहे ना, दरी गॅप, आज आपली परिस्थिती ही झालेली आहे. आज अमेरिकेमध्ये श्रीमंत लोक का आहेत? बिकॉज दे हॅव अ कन्झ्युमर फ्रँचायज. चायनामध्ये श्रीमंत लोक का आहेत? दे हॅव अ कन्झ्युमर फ्रँचायज. तुम्ही ह्यांचे रेकॉर्ड्स बघा, हे कन्झ्युमर फ्रँचायझी वर जगताय. दॅट युअर लिंक विच इज जस्ट गेटिंग वेस्ट, ही वेस्ट आहे ना. होलसेलर, रिटेलर, आज आपण पण शेतकऱ्यांकडून उचलून बाजारात देतोय ना, देतायत ना आपण. तीच लिंक जी आहे ना, दॅट इज येस द इन्क्रीजिंग ऑफ द प्राइस शुड बी गेटिंग टू द इदर कन्झ्युमर्स ऑर द मॅन्युफॅक्चरर्स पॉकेट. आणि हा जो ह्यूज गॅप आहे त्याच्यामुळे आज आपली जी इकॉनॉमिक स्टेट आहे, जी कंडिशन आहे, ती डिप्राइव्ह होत असते. वी नीड टू अपग्रेड दॅट. सी द सिच्युएशन ऑफ द वर्ल्ड. तुम्ही जगाची परिस्थिती बघताय, बिकॉज ऑफ कन्झ्युमर फ्रँचायझी आज त्यांनी त्यांची इकॉनॉमिकल स्टेटस बरकरार ठेवली आहे. सी द स्टेटस ऑफ आवर्स.
भारत 132 करोड आहे आणि आपला टर्न ओव्हर कन्झ्युमर फ्रँचायझीचा काय 7,800 स्टील ऑन अ ट्रेडिशनल बेसिस, म्हणजे अजूनही आपण श्रीमंतांना श्रीमंतच करत चाललोय आणि गरिबांना गरीबच ठेवत चाललोय. सी वी टू चेंज आर प्लान, चेंज द प्लान टू वन. डू यू अग्री विथ मी? सगळे अग्री आहात? तुम्हाला हे कळतंय मी काय सांगते, तुमच्यापर्यंत पोहोचतंय की जो मॅन्युफॅक्चरर आहे, शेती शेतकरी म्हणा किंवा कारखानदार असेल, जो काही असेल, तो आज का दबला जातोय? कारण की हा जो गॅप आहे आणि ह्याच्यामध्ये केवळ त्याचाच लॉस नाही आहे तर प्रचंड लॉस आपला सुद्धा आहे. कारण अल्टिमेटली वी आर द वन हू आर गोइंग टू यूज इट. आज वापरलं उद्या पुन्हा वापरणं गरजेचं आहे, सतत वापरणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या दररोजच्या वापरत्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आज आपल्याला आपली कन्झ्युमर फ्रँचायझीचं स्टेटस अपग्रेड केलं पाहिजे. सो वी कॅन ऍक्च्युली हॅव द रिच पीपल ऑल ओव्हर द इंडिया. पूर्ण हिंदुस्थानमध्ये आपल्याला चांगले श्रीमंत घडवणं शक्य आहे. 225 मध्ये 64,500 करोड संधीची अद्वितीय उपलब्ध. म्हणजे जर काय आज आपल्याला श्रीमंत व्हायचं ठरवलं तर आपल्याला एकच अपॉर्च्युनिटी. कारण आज भरपूर भांडवल लावू शकता का तुम्ही? भरपूर भांडवल लावायला तुमच्याकडे भांडवल आहे का? इफ यू डिसाईड माझा एक कारखाना असावा पुण्याला तर त्याच्यासाठी करोड लावायला तयार आहेस का? तेवढं ज्ञान पाहिजे, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, मॅनपॉवर पाहिजे, मार्केटचं रिसर्च पाहिजे. तो प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर तो कॉम्पिटिटर बरोबर कॉम्पिट करून तेवढा तो प्रेझेंट करून तो विकता आला पाहिजे. पुन्हा सगळं विकून तुझं सगळं सॅटिस्फाईड करून त्याचा प्रॉफिट रेशो काढला पाहिजे, तर तो बिझनेस आणि तो टिकून राहा. आणि हा जो प्रोसेस आहे हा 1 वर्षाचा 6 महिन्याचा नाही का 3 महिन्याचा नाही. आपलं पेरला बिझनेस आणि इंडस्ट्री ओपन करायला खूप काळ लागतो. पण जेव्हा तुम्ही कन्झ्युमर फ्रँचायझीमध्ये असतात तेव्हा एका छोट्या अमाऊंटने तुम्ही सुरू करता. तुमचा वेळ, तुमचं ज्ञान, तुमचा आजूबाजूचा क्राऊड ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता अँड यू कॅन हॅव अ ह्यूज बिझनेस, यू कॅन हॅव अ ह्यूज अपॉर्च्युनिटी. या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय मिळेल, कन्झ्युमर फ्रँचायझीमध्ये काय मिळेल? कारण कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला काही मिळाल्याशिवाय काही देत नाही. एखादा शर्ट घेताना सुद्धा आपण विचारतो ह्याच्यात मी छान दिसेल तर मी हा देऊ. एक्झॅक्टली. शूज घेताना सुद्धा मला ते चालायला कम्फर्टेबल असतील तर मी घेईन, किंवा मला ते दिसायला कम्फर्टेबल असतील तर ते मी घेईन. एनिथिंग यू टेक बाय डू इज समथिंग विच यू गेट अ रिटर्न, एक तर लुक तरी नाही तर जे काय असेल. ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय मिळेल, मला ह्याच्यातून काय मिळू शकतो? 80% संपत्ती पर्यंत देणार राजकारण. तुम्हाला माहितीये इथे 80% लोक आहेत पण 20% संपत्ती आहे, इथे 20% लोक आहेत पण 80% संपत्ती. तुमचा जो क्वाड्रंट